वेलकम टू स्वरत ऑनलाइन क्लासेस. माझं नाव प्रियंका जामसंदीकर आणि आपण या स्वरत ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून आपण बऱ्याच गोष्टी शिकणार आहोत. परत तुम्हाला पण बिझनेस अपॉर्च्युनिटीज कशा कशा आपण डेव्हलप करायच्या त्या पण शिकणार आहोत. या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सगळ्यांचीच इच्छा आहे की घरात बसून काहीतरी काम आपण करावं, पैसे कमवावे थोडे. तर आमचा हेतू या स्वरत ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या द्वारे हाच आहे की आम्ही तुम्हाला एक संधी देतोय की तुम्ही घर बसल्या जिथं आहात तिथून तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करा. तर ह्याच्यामध्ये कुकिंग तर आहेच, परत आपले डिजिटल मार्केटिंग वगैरे हे सुद्धा क्लासेस आहेत. प्लस आपण जे कुकिंगबद्दल आता जर आपण बोलायचं झालं तर बरेचसे असे आपले क्लासेस आहेत ज्याच्यातून तुम्ही तुमचा बिझनेस घरातून स्टार्ट करू शकता. तर सगळ्यात पहिला आपण कुकिंग बेकिंग याबद्दल आपण थोडंसं मी तुम्हाला माहिती देतो. तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करायचं झालं तुमची आवड आधी कशात आहे हे बघा. बट आवड जर तुमची बेकिंगमध्ये असेल तर मी बेकिंगबद्दल थोडंसं तुम्हाला माहिती देते. आत्ता आपले क्लासेस आहेत बेसिक केक्सचे. केक्समध्ये आपण दोन पार्ट केलेले आहेत, बेसिक आणि ॲडव्हान्स. बेसिकमध्ये आपण बऱ्याच गोष्टी टिप्स अँड ट्रिक्स हे शेअर करतो. ह्याच्यामधून तुमचे जे केक्स आहेत पहिल्या ह्याच्यामध्येच तुमचे केक्स प्रॉपर बेक होतात. सांगायचं झालं तर आपण त्याच्यामध्ये 8 प्रकार घेतोय, 8 वेगळे वेगळे स्पॉन्जेस घेतोय, 8 वेगळे वेगळे फ्लेवर्स घेतोय. तर मी थोडीशी डिटेलमध्ये माहिती देते. त्याच्यामध्ये 8 प्रकारमध्ये एग्लेस टी टाइम केक्स येतात, परत मार्बल केक्स आहेत, त्याच्यानंतर पेस्ट्री केक्स आहेत. हे जे आपण टी टाइम केक्स घेणार आहे ते घरातलं सामान जे तुमच्याकडे अवेलेबल आत्ता सामान आहे त्या अवेलेबल सामानातून तुम्ही ते केक्स बेक करू शकताय आणि त्याचं सेलिंग सुद्धा करू शकता. जसं की आता कपकेकची जी रेसिपी आहे ती तुम्ही स्पॉन्ज म्हणून सुद्धा यूज करू शकता. किंवा बीट केकची जी रेसिपी आहे ती तुम्ही कपकेकसाठी सुद्धा यूज करू शकता. म्हणजे ह्या ज्या सगळ्या रेसिपीज आहेत ते तुम्ही म्हणजे कशासाठी स्पॉन्जसाठी सुद्धा यूज करू शकता आणि पेस्ट्रीसाठी सुद्धा यूज करू शकता. किंवा ह्याचा टी टाइम केक्स म्हणून सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर ह्याचं सेलिंग टेक्निक्स आपण तुम्हाला ह्या क्लासमध्ये सांगणार. हा सगळ्यात बेसिकमध्ये येते. त्याच्यामध्ये आपण आयसिंग सुद्धा दाखवणार. तर आयसिंगमध्ये आपण जे टिप्स आणि ट्रिक्स घेणार त्याच्यामधून तुमचं क्लिअर आयसिंग कसं होतं, जसे बाहेरचे केक्स मिळतात तसं तुमचं आयसिंग प्रॉपर कसं करायचं हे आपण तुम्हाला शिकवणार आहे. तर सगळ्यात पहिला मी एक केक तुमच्याबरोबर शेअर करते. हा जो केक आहे आपल्याकडं मॅडम शिकलेल्या आहेत, त्यांनी हा फर्स्ट अटेम्प्टमध्ये हा जो केक केलेला आहे त्याचं मी तुम्हाला झूम करून दाखवते. ते जे आयसिंग आहे ते तुम्ही बघा कुठेही इनप्रॉपर नाही आहे किंवा कुठेही असे लम्स नाही आहे, एकदम क्लिअर आणि प्रॉपर झाले. जसं बाहेरचे केक पूर्ण क्लिअर आयसिंग असते तसं झालं. ओके, तर ह्याच्यामध्ये सुद्धा छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स आहेत आयसिंगमध्ये, ते आपण तुमचे कवर करणार. ह्या केकसाठी त्यांनी टर्न टेबल अजिबात यूज केलेलं नाही आहे. हा विदाऊट टर्न टेबल केलेला केक आहे. म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं सामान घेतल्यानंतरच आमची केक्स होती किंवा गॅसवर कसं करणार, ओव्हन आमच्याकडं नाही आहे, तर मग ते कसं होईल, त्याची काहीच गरज नाही आहे. विदाऊट ओव्हनसुद्धा आपण केक करू शकतो. मी दोन्ही प्रकारचं घेणार आहे, मायक्रोवेव्ह आणि विदाऊट मायक्रोवेव्ह, म्हणजे गॅसवर सुद्धा आणि मायक्रोवेव्ह सुद्धा, हे दोन्ही पण आपण घेणार आहे. तर हे अशा प्रकारचे. त्याच्यानंतर हे डॉल केक आहे. ह्या डॉल केकबद्दल तुम्ही जर बघायला गेलं तर हे शेडिंग आयसिंग आहे. म्हणजे आयसिंग तर आपण शिकणार आहे पण हे शेड्स आणि त्याच्यामध्ये कसे द्यायचे हे पण आपण तुम्हाला शिकवणार. त्याच्यानंतर हा झाला आपला बेसिक कोर्स. तुम्ही बेसिक कोर्स करून सुद्धा तुम्ही ऑर्डर्स घ्यायला स्टार्ट करू शकता. त्याच्यानंतर येतो आपला ॲडव्हान्स क्लास. ॲडव्हान्स क्लासमध्ये आयसिंग थोडंसं जास्त असते. त्याच्यामध्ये मिरर ग्लेस जे आता ट्रेंडिंग आहे, तुम्ही जे पण इंटरेस्टेड आहेत केक्समध्ये त्यांना हे सगळे प्रकार माहिती असतील. मिरर ग्लेस आहे, बास्केट केक आहे, त्याच्यानंतर फॉन्डंट केक आहे, परत मड केक आहे, चॉकलेटचे वेगळे वेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर मी मिरर ग्लेस दाखवते तुम्हाला सगळ्यात पहिला. हा आहे मिरर ग्लेस. ओके, हे जे मिरर ग्लेस आहे किंवा हा जो शेप आहे केकचा हा कसा द्यायचा हे या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला इन डिटेलमध्ये याच्यामध्ये शिकवणार. त्याच्यानंतर फॉन्डंटचे केक आहेत, हा बघा हा व्हीट केक आहे. त्याच्यानंतर हे टी टाइम केक्स आहेत. त्याच्यानंतर हा आपला बास्केट आहे. ही जी बास्केट आहे ही आपण करायला शिकवणार.
कधी होतो. ओके, हा फोटो केक आहे, त्याच्यानंतर हा परत मार्बल केक आहे, हा फॉन्डंट केक आहे. फॉन्डंट केकबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती देते, हा पण फॉन्डंट केकच आहे. फॉन्डंट केकबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती देते, फॉन्डंट म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहिती नाही. तर फॉन्डंट म्हणजे जसं लहान मुलांचा खेळायचा केक असतो, तसं खायचा एडिबल केक मिळतो, किंवा तुम्ही त्याला डो पण म्हणू शकता, म्हणजे पीठ जसं असतं तसं. तर त्या डोमध्ये तुम्ही कुठलाही कलर ऍड करू शकता, त्याचे कुठलेही शेप्स करू शकता. जसं की आता मी हा केक तुम्हाला कवर कर दाखवते आहे, तर याच्यामध्ये मी झूम करून दाखवते तुम्हाला. हा जो मी एलिफंट केलेला आहे याच्यावरती, तो फॉन्डंटने केलेला आहे. ठीक आहे, हे जे स्टार्स केलेले आहेत हे फॉन्डंटने केलेले आहेत. इथं खाली हे जे कार आहेत हे सुद्धा सगळे फॉन्डंटने केलेले आहेत. हे सगळे शेप्स जे आहेत. परत हा केक कवर कसं करायचा, फॉन्डंट यूज कसं करायचं, क्रीम कसं बीट करायचं, किंवा बऱ्याच जणांचे कंप्लेंट्स येतात की यूट्यूबवरचे व्हिडिओज तेवढे आपले क्लिअर होत नाही, हे सगळं आपण याच्यामध्ये क्लिअर करणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही यूट्यूबवरची कुठलीही रेसिपी घ्या आणि ती तुम्ही ट्राय करा, तुम्हाला लगेच कळेल की ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण आपल्या दुसऱ्या क्लासेसबद्दल बोलायचं झालं तर चॉकलेट आहे. तर चॉकलेटमध्ये सुद्धा आपण एक 8 ते 10 प्रकार शिकणार आहोत. त्याच्यानंतर चॉकलेट फिलिंग, त्याच्यानंतर चॉकलेट डेकोरेशन, परत चॉकलेटचं कलरिंग, फ्लेवरिंग, हे आपण सगळं याच्यामध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर चॉकलेटचं सुद्धा सेलिंग बिझनेस तुम्ही घर बसल्या खूप छान करू शकता. जसं की तुम्ही बरेच आपण याच्यामध्ये टिप्स आणि ट्रिक्स आणि टेक्निक्स तुम्हाला शिकवणार की त्याला जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह कसं बनवायचं. तुमचं प्रोडक्ट आहे, तुम्हाला त्याला अट्रॅक्टिव्ह बनवायचं, तुम्ही कसं करू शकता हे तुम्हाला आम्ही शिकवणार. ते तुम्हाला आम्ही याच्यामध्ये शिकवणार, अट्रॅक्टिव्ह करून त्याची प्राईस तुम्ही लावून ते तुम्ही सेल करू शकता. ओके, हा झाला आपला चॉकलेटचा, चॉकलेटचा पण आपला क्लास आहे. त्याच्यानंतर आपले कुकीजचे क्लासेस आहेत, प्रोफेशनल ब्रेडचे पण आपण क्लासेस घेतो आहे. ब्रेडमध्ये सुद्धा तुम्ही कमर्शियल क्लास घेऊन ते तुम्ही सेलिंग त्याचं करू शकता. असे आपले विविध प्रकारचे क्लासेस आहेत. याच्याबद्दल डिटेल माहिती तुम्ही ज्या पण क्लाससाठी इंटरेस्टेड असाल, तुम्ही ज्याच्यासाठी पण इंटरेस्टेड असाल, त्या क्लासची माहिती तुम्हाला कादंबरी मॅडम आहेत, मी पण आहे. आम्ही हा प्लॅटफॉर्म जो आहे तो ह्यासाठीच क्रिएट केलेला आहे की तुम्हाला आमचा पूर्ण सपोर्ट मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही घर बसल्या तुमचा बिझनेस स्टार्ट करावा. तर ह्यासाठी आपण ह्या हेतूने आपण हा प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला. तुमचे जे पण क्वेश्चन्स असतील, जे पण तुम्हाला अडचणी येत असतील, किंवा ऑनलाईन आम्ही कसं शिकू, तर हे आम्ही खूप सोप्या याच्यामध्ये आपण घेतो. ऑनलाईन क्लासेससुद्धा आमचे झालेले आहेत बरेचसे, त्याचेसुद्धा डिटेल्स कादंबरी मॅडम देतील. तर त्याच्यानंतर मी एक व्हिडिओ दाखवते. एक सर आहेत, ते ॲट अ टाईम त्यांनी पण क्लास केलेले आहेत किंवा ते पण शिकलेले आहेत याच्याबद्दल एक व्हिडिओ शेअर करते मी. तर त्याच्यामध्ये ते ॲट अ टाईम 40 केक्स करतात. हा व्हिडिओ बघा, मी हा दाखवते तुम्हाला व्हिडिओ. ॲट अ टाईम ते 40 केक्स करतात. तर हे अशा प्रकारचं तुम्हीसुद्धा जर तुमची इच्छा असेल तर तुम्हीसुद्धा असं तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. ठीक आहे, हा एक व्हिडिओ आहे इथं. हा बघा, हे त्यांचं फ्लेवरिंगचं काम चालू आहे. ॲट अ टाईम ते 40 केक्सला फ्लेवर करतात, 40 केक्सला आयसिंग करतात. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला सुद्धा असं जर कुठला तुमच्या याच्यामध्ये कुठल्याही आमच्या क्लासमध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्ही कादंबरी मॅडम आहे, मीही आहे, आमचा तुम्हाला पूर्ण सपोर्ट राहील. अगदी बिझनेस तुमचं सामान घेण्यापासून ते जवळपास आपलं तुमचं सेलिंगपर्यंत आपण सगळे टेक्निक शेअर करणार आहोत त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर थँक्यू तुम्ही.